अरुणजींची एक गोष्ट आठवते. अरुणजी नेहमी म्हणायचे, समाजात जेव्हा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे हे वागणं बंद करा. त्यामुळे अनेक वेळा मला भारतीय जनता पक्षाला सुषमाजी आणि अरुणजींचीच आठवण करून द्यावी लागते. आमदार व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं काल भाषणं केली गेली की आणि विशेषतः पुण्यामध्ये, पुणं हे पुरोगामी चळवळीचं एक केंद्र राहिलेलं आहे, आणि काल ज्या पद्धतीनं त्या मोर्चामधनं जी काही मांडणी केली त्याकडे मी त्याच्याकडे असं पाहते की अरुण जेटलीजी आवर्जून मला अनेक वेळा आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून अरुणजींची एक गोष्ट आठवते. अरुणजी नेहमी म्हणायचे, समाजात जेव्हा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे हे वागणं बंद करा. त्यामुळे अनेक वेळा मला भारतीय जनता पक्षाला सुषमाजी आणि अरुणजींचीच आठवण करून द्यावी लागते. मला असं वाटतं हा एक राजकीय विषय आणि महाविकास आघाडी इलेक्शन जिंकणार आहे, आम्ही लढणार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून प्रेसशी सविस्तर बोलतील. काही पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत, ते साहेबांना देखील भेटलेले, तुम्हाला देखील भेटलेले आहेत आणि त्यांनी तर तयारी दर्शवली. मला असं वाटतं जेव्हा आपण आघाडीत असतो आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, आपल्या सगळ्या आघाडीतल्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय आणि सविस्तर चर्चा झाल्याशिवाय कुणीही आमच्यासारख्या व्यक्तीने बोलणं हे मला वाटतं आमच्या संघटनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या चौकटीच्या बाहेरचं होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं असं इरिस्पॉन्सिबल काही बोलू नये असा माझा प्रयत्न.